आपण पाहत आहात धुळे टीव्ही, आपली बातमी आपल्या पडद्यावर। नमस्कार, धुळे टीव्हीच्या बातमीपत्रात आपले स्वागत। मी प्रीतम सुरेंशी घेऊन आली गेल्या 24 तासातील ताज्या घडामोडी। प्रथम एक नजर प्रमुख घडामोडींवर। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स, नीतीराज इंजिनियर्स, इंडोवूड फर्निचर, MIDC अवधान धुळे, कल्याण इलेक्ट्रॉनिक्स 57 महापालिका कॉम्प्लेक्स झाशीराणी पुतळ्याजवळ धुळे, भाऊ ब्रँड हब, लेडीज चिल्ड्रन अँड जेंट्स गार्मेंट शिवकुटिया, सीमा हँडलूम हाऊस, सीमा हँडलूम म्हणजे घर आणि ऑफिस सजावटीचं सर्वोत्तम स्थान। ग्रेट बॅकयार्ड बर्ड काउंट या जागतिक पक्षी निरीक्षक संघटनेतर्फे यंदाही जागतिक स्तरावर 18 ते 21 फेब्रुवारी या काळात पक्षी गणना होणार। राज्य सरकारसह जिल्हा प्रशासनाने भूखंड माफियांना दिला हादरा, तब्बल 113 हेक्टर क्षेत्र सरकार जमा, हिरे मेडिकललाही दिलासा। कोरोनाचे सावट दूर व्हावे, सर्वांना सुखसमृद्धी लाभावी यासाठी खान्देश कुलस्वामीने एकविरादेवी मंदिर परिसरात सप्तशती पाठाचे वाचन। देवपुरातील देवरे हॉस्पिटलला अग्नी उपद्रव सुदैवाने, कोणीही जखमी नाही, रुग्णांना सुरक्षित स्थळी हलविले। आणि कोरोना संसर्गाचा प्रभाव कमी झाल्यामुळे निर्बंधांमध्ये घट झाली, यंदा 19 फेब्रुवारी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरा होण्याची चिन्हे। आता बातम्या विस्ताराने। ग्रेट बॅकयार्ड बर्ड काउंट या जागतिक पक्षी निरीक्षक संघटनेतर्फे यंदाही जागतिक स्तरावर 18 ते 21 फेब्रुवारी या काळात पक्षी गणना होणार आहे। गेल्या वेळी झालेल्या गणनेत भारतातील पक्षी निरीक्षकांनी 965 प्रजातींच्या पक्ष्यांची नोंद केली होती। पक्षी गणनेच्या प्रक्रियेत जास्तीत जास्त पक्षी निरीक्षकांनी सहभागी व्हावे असे आवाहन ज्येष्ठ पक्षी निरीक्षक विनोद भागवत यांनी केले आहे। ग्रेट बॅकयार्ड बर्ड काउंट ही संस्था 2013 पासून काम करीत आहे। या संस्थेतर्फे दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात जगभरातील पक्ष्यांची गणना केली जाते। यंदाही 18 ते 21 फेब्रुवारी या काळात पक्ष्यांची गणना करण्याचे नियोजन आहे। त्यासाठी जगभरातील पक्षी निरीक्षकांना आवाहन करण्यात आले आहे। यासंबंधी ज्येष्ठ पक्षी निरीक्षक विनोद भागवत यांनी सांगितले की आपल्या सभोवताली असलेली जैवविविधता आणि पक्ष्यांचे निरीक्षण करणे, त्याची माहिती संकलित करणे हा एक आनंददायी अनुभव असतो। भारतातील अनेक पक्षी निरीक्षक या गणनेत सहभागी होतात। पक्ष्यांची माहिती घेणे, त्यांची नोंद घेणाऱ्या देशांमध्ये भारत अग्रेसर आहे। दरवर्षी पक्षी निरीक्षकांची आणि पक्ष्यांची गणना करणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे। पक्ष्यांची माहिती, त्यांची जोपासना याबाबत जागृती होत आहे। गेल्या वर्षी 2900 पेक्षा जास्त पक्षी निरीक्षकांनी गणनेत सहभाग नोंदविला होता। यावेळी 31,355 पक्ष्यांची तपासणी करीत नवीन 965 पक्ष्यांची नोंद घेण्यात आली होती। यंदा होत असलेल्या पक्षी गणनेत विद्यार्थी आणि निसर्गप्रेमींनी सहभागी व्हावे, त्यामुळे नवीन पक्षी, त्याचे जैवविविधतेत असलेले महत्त्व याबाबतची माहिती पुढच्या पिढीपर्यंत आपल्याला पोहोचविता येणार आहे, असे विनोद भागवत यांनी सांगितले। मित्रांनो, फेब्रुवारीमध्ये दरवर्षी जागतिक पक्षी गणना केली जाते आणि त्या गणनेचं महत्त्व फार मोठं आहे, कारण पक्षी गणना करणे म्हणजे एक प्रकारचं आपल्या पर्यावरणाचं अभ्यास करणे असं आहे। आधी ही पक्षी गणना का केली जाते, तर पक्षी असे निसर्गातले घटक आहे ज्यांना पंख आहेत, त्यांनी एका ठिकाणावरनं ते अनेक ठिकाणी क्षणात चालले जातात, त्याच्यामुळे त्यांचा अभ्यास करायसाठी पक्षी अभ्यासक किंवा वैज्ञानिकांना मर्यादा असते, वेळेची आणि त्यांचा वेग असल्यामुळे, अंतराची पण मर्यादा असल्यामुळे हे पक्षींचा अभ्यास करण्यासाठी जगभरातील पक्षी निरीक्षक एकाच वेळी वेगवेगळ्या ठिकाणी त्यांची गणना करतात आणि ते जी काही माहिती जमा होते ती इंटरनेटच्या माध्यमातून ती एकत्रित केली जाते।
राज्य सरकारसह जिल्हा प्रशासनाने धुळे शहरालगत असलेल्या भूखंड माफियांना हादरा दिला आहे. त्यामुळे पूर्वी कोट्यवधी रुपयांची चिरीमिरी देऊन अब्जावधी किमतीची सरकारी जमीन हडप करण्याचा डाव उधळला गेला. यात शहरातील वादग्रस्त 501, 110 अ, 510 ड या तीन सर्वे क्रमांकामधील तब्बल 113 हेक्टर जमीन सरकार जमा केल्याचा आदेश जिल्हाधिकारी जलेश शर्मा यांनी काढला आहे. परिणामी शहरात मोठी खळबळ उडाली आहे. धुळे शहरातील चक्करवडी परिसरातील हिरे मेडिकल कॉलेजलगत सर्वे क्रमांक 501 मधील एकूण क्षेत्र 60 हेक्टर 60 आर तसेच 510 अ चे एकूण 58 हेक्टर 47 आर आणि 510 ड चे एकूण क्षेत्र 70 हेक्टर 13 आर याप्रमाणे तिन्ही सर्वे क्रमांकांमधील एकूण 189 हेक्टर 2 आर क्षेत्रापैकी 113 हेक्टर 21 आर भूखंड क्षेत्र मूळ अटी शर्तीचा भंग झाल्याने जिल्हाधिकारी जलेश शर्मा यांनी सरकार जमा करण्याचा आदेश काढला आहे. याबाबत जिल्हाधिकारी जलेश शर्मा म्हणाले की शासनाकडून 2017 मध्ये नाशिक विभागीय महसूल आयुक्तांनी धुळे शहरातील वादग्रस्त संबंधित भूखंडाच्या शर्तभंगाबाबत वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर करण्याचे आदेश प्राप्त झाले. त्यानुसार तत्कालीन विभागीय आयुक्तांशी चौकशी अहवाल शासनास सादर केला. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी पुढील कारवाई सादर केली. संबंधित जमीन मालकांना नोटीस देऊन त्यांना बाजू मांडण्याची संधी देण्यात आली. या सुनावणीनंतर मूळ अटीशर्तीचा भंग केलेल्या जमीन मालकांची जमीन शर्तभंग ठरवून सरकार जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहे. उर्वरित शेतजमीन बाबतही शर्तभंग निष्पन्न झाले असून त्याबाबी अधिकार कक्षेच्या मर्यादेमुळे आनुषंगिक प्रस्ताव राज्य शासनाकडे अग्रेषित करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी जलेश शर्मा यांनी दिली. राज्य शासनाने जेव्हा हे अहवाल पाहिले तर राज्य शासनाचे ह्यामध्ये प्रकरण निहाय आदेश होते की ह्यामध्ये जर शर्तभंग झाला असेल तर त्यामध्ये लवकर सरकार जमा करण्याची कारवाई करण्यात यावी. मग आम्ही जे सर्व हे लोक होते जे आता ज्यांच्याकडे जमिनीचा ताबा होता प्रत्येकांना आम्ही पूर्णपणे संधी देऊन त्यांच्या म्हणणं ऐकून हा निर्णय घेतला की हे जे जमीन आहे आता हे सरकार जमा करण्याचे योग्य आहे. आणि मग आम्ही तसा आमचे विभागीय आयुक्त आणि राज्य शासनाचे परवानगीने असे आदेश काढलेले आहे. माजी महसूल मंत्री आणि भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष स्वर्गीय उत्तमराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त पांझरा नदी किनारी असलेल्या त्यांच्या स्मृतीस्थळावर भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते. माजी महसूल मंत्री आणि भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष स्वर्गीय उत्तमराव पाटील यांच्या 101व्या जयंतीनिमित्त पांझरा नदी किनारी असलेल्या त्यांच्या स्मृतीस्थळावर भारतीय जनता पक्षाच्या धुळे महानगरीच्या वतीने पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी भारतीय जनता पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल, महापौर प्रदीप करपे, उपमहापौर भगवान गवळी, विजय पाच्चापूरकर, सभापती संजय जाधव, नगरसेवक हिरामन गवळी, ओम खंडेलवाल, चंद्रकांत गुजराती, प्रशांत बागुल, महिला आघाडीच्या मायादेवी परदेशी, प्रतिभा चौधरी, आरती पवार, प्रियंका कपोले, दगडू पागुल, भगवान देवरे, किशोर जाधव, अरुण पवार, महादेव परदेशी, बबन चौधरी, अमोल धामणे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. अजून काही बातम्या पण अल्पशा विश्रांतीनंतर. धुळे जिल्ह्याचे सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स. इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या व्यवहारात विश्वासार्ह खरेदी कोमल इलेक्ट्रॉनिक्स मध्ये. सॅमसंग कंपनीचे दर्जेदार उत्पादने पहा कोमल इलेक्ट्रॉनिक्सच्या अद्ययावत दालनात. एलईडी टीव्ही, एलईडी 3D टीव्ही, सिंगल डोअर, डबल डोअर, 3-door फ्रीज, साइड बाय साइड फ्रीज, स्मार्ट एलईडी टीव्ही, अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेले स्मार्ट मायक्रो ओव्हन, 3D टेक्नॉलॉजी असलेले वॉशिंग मशीन, डिजिटल इन्व्हर्टर असलेले भारतातील पहिले सॅमसंग फ्रिज, जगातील फर्स्ट न्यू स्मार्ट कन्व्हर्टेबल फ्रिजर टेक्नॉलॉजीचे फ्रिज, स्पेशली इंडियन कस्टमर्सची गरज लक्षात घेता पाहिजे तेव्हा आपण फ्रिजरला फ्रीज सेक्शनमध्ये कन्व्हर्ट करू शकतो. याशिवाय सॅमसुई, ओनिडा, LG, सोनी, कॅल्विनेटर कंपन्यांची सर्वच उत्पादने 0% व्याजदरावर बजाज फायनान्सची सुविधा उपलब्ध. खात्रीची खरेदी करताना सूट मिळवण्यासाठी एकमात्र ठिकाण कोमल इलेक्ट्रॉनिक्स, 54 प्रबोधनकार ठाकरे संकुल, झाशीराणी पुतळ्या शेजारी, धुळे. दूरध्वनी 241-0011. मॅडम 1 मिनिट. फिनिक्स जिथे
एक्यूरेसी तिथे फिनिक्स करेंसी काउंटिंग मशीन बस यही है जो सही है। हे किलो दिया 1 kg फिनिक्स जिथे शंकेला वाव नाही तिथे फिनिक्स वेइंग स्केल्स बस यही है जो सही है। नीतिराज इंजिनियर्स लिमिटेड 1406/2 परोळा रोड बाफना बिल्डिंग शेजारी धुळे फोन क्रमांक 0252-62-240-623 नंदुरबार ऑफिस मोबाईल क्रमांक 93255-74-741। दर्जेदार इलेक्ट्रॉनिक्स होम अप्लायन्सेससाठी धुळे शहरातील एकमात्र ढोबळे सरांचे कल्याणी इलेक्ट्रॉनिक्स ब्रँडेड कंपन्यांची बहुविध उत्पादने वाजवी किमतीत घ्या। कल्याणी इलेक्ट्रॉनिक्समध्ये जिल्ह्यातील गोदरेज कंपनीचे एक्सक्लुसिव्ह ब्रँड आउटलेट, एसीचे समृद्ध दालन, ब्रँडेड कंपन्यांचे वॉशिंग मशीन, भांडी धुण्याचे मशीन, फुल्ली ऑटोमॅटिक घरगुती आटा चक्की, फूड प्रोसेसर, ज्युसर, ग्राइंडर, सीलिंग फॅन, टेबल फॅन, वॉल फॅन, स्टँड फॅन, ओव्हन, इस्त्री, इलेक्ट्रिक गीजरची खरेदी खात्रीने करा। नामांकित कंपन्यांच्या एसी आणि फ्रीजचे तर स्वतंत्र दालन। हव्या त्या क्षमतेचा आणि रंगाचा फ्रीज खरेदी करा। जागतिक दर्जाच्या फेबर कंपनीची स्वयंपाकघरातील चिमणीस, कुकटॉप गॅस शेगडीसह खरेदीसाठी अर्थसहाय्य मिळेल। 0% व्याजदराचे 4 हप्ते ॲडव्हान्स भरून उर्वरित रक्कम 8 हप्त्यात भरा। व्याजदर 0%, प्रोसेस फी 0% आणि डाऊन पेमेंटही 0%। बजाज फायनान्स, HDFC बँक, HDB बँक, TVS कन्झ्युमर लोन या कंपन्यांचे अर्थसहाय्य घ्या। इन्व्हर्टर बॅटरी विश्वासाने खरेदी करा। आकर्षक एक्सचेंज ऑफर, 1 वर्षाची विस्तारित वॉरंटी, 1 वर्षाचा उत्पादन विमा मोफत। मनपसंत ब्रँडेड वस्तूंची आजच खरेदी करा। कल्याणी इलेक्ट्रॉनिक्स, 57 महापालिका कॉम्प्लेक्स, झाशी राणी पुतळ्याजवळ, धुळे। दूरध्वनी 0252-62-282-111, 295-311, मोबाईल 94-204-39-111। अल्पशा विश्रांतीनंतर धुळे TV बातमीपत्रात पुन्हा एकदा आपले स्वागत। कोरोनाचे सावट दूर व्हावे, सर्वांना सुखसमृद्धी लाभावी यासाठी खान्देश कुलस्वामिनी एकविरा देवी मंदिर परिसरात दुर्गा सप्तशती ग्रंथाच्या पाठाची सुरुवात करण्यात आली। काल प्रधान संकल्प, मंडल स्थापना, अग्निस्थापना, स्थापित देवता हवन, दुर्गा सप्तशती पाठनास प्रारंभ करण्यात आला। यात भाविक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते। सोमवारी एकविरा मातेच्या मूर्तीचे पूजन आणि लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला आहे। खान्देश कुलस्वामिनी एकविरा देवी मंदिरात विविध धार्मिक उपक्रम राबविण्यात येतात। या पार्श्वभूमीवर कोरोनाचे सावट दूर व्हावे, सर्वांना सुखसमृद्धी लाभावी असे साकडे घालीत लक्षचंडी अंतर्गत दुर्गा सप्तशती ग्रंथाच्या पाठाची सुरुवात करण्यात आली। काल प्रधान संकल्प, मंडल स्थापना, अग्निस्थापना, स्थापित देवता हवन, दुर्गा सप्तशती पठनास प्रारंभ आणि द्वारदेवकांचे पूजन करण्यात आले। यात भाविक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते। यात सोमवारी स्थापित कुंडस्थ, अग्निदेवता पूजन, शतचंडी यज्ञ, रथाचा परिवार देवतांसह बलिपूर्णाहुती, बटू, सवाष्ण, कुमारिका पूजन होऊन भोजनाचा कार्यक्रम होणार आहे। कार्यक्रमासाठी गुरुपीठ त्र्यंबकेश्वर येथील प्रशासकीय प्रमुख चंद्रकांत दादा मोरे, अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर येथील पीठाधीश प्रमुख परमपूज्य गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे उपस्थित राहणार आहेत। आई एकविरा मातेच्या मूर्तीचे पूजन आणि लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला आहे। यासाठी मंदिराचे विश्वस्त सोमनाथ गुरु, श्री स्वामी समर्थ सेवेकरी तसेच कर्मचारी वर्ग परिश्रम घेत आहेत। श्री एकविरा देवी व रेणुका माता मंदिर व धुळे शहरातील स्वामी समर्थ केंद्र यांच्या सहकार्याने आणि एकविरा देवीच्या मंदिराच्या ट्रस्टच्या माध्यमातून एकविरा देवी मंदिराच्या प्रांगणात आज दुसऱ्या दिवशी महिलांचा सामुदायिकरित्या पाठ, दररोज महिला 2000 पुढे महिला पाठवाकरता येत आहेत आणि मंदिरामध्ये लक्षचंडी यज्ञाचा कार्यक्रम चालू आहे। याच्या मागच्या भूमिका अशा, आई भगवतीच्या खान्देश कुलस्वामीने आई भगवतीच्या रथाचं जे नवीन रथ केला आहे पूर्ण पितळाचा, दक्षिण भारतातनं तामिळनाडू राज्यातनं बनवून आणलेला असलेला रथ, त्याची आज महापूजा परमपूज्य गुरुमाऊली दिंडोरी दरबार
मोरे अण्णा साहेब यांच्या हातून 14 तारखेला सोमवारी सकाळी 11 वाजेला त्यांचं असं भव्य दिव्य स्वागताची तयारी झालेली आहे आणि भव्य दिव्य स्वागत होत आहे. म्युकर मायकोसिस अर्थात ब्लॅक फंगस आजारानंतर जबडा गमावलेल्या नागरिकांना गंभीर समस्येला सामोरे जावे लागते. अशा लोकांना खाणे चावणे या क्रिया करताना प्रचंड त्रास होतो, पण आता त्यांचे व्यवहार सामान्यपणे होणार आहेत. झायकोमॅटिक तंत्रज्ञान काही रुग्णांवर परिणामकारक ठरत नसल्याने आता PSI इम्प्लॉन्ट हे नवे तंत्रज्ञान प्रत्येक रुग्णांवर यशस्वी होत आहे. जवाहर मेडिकल फाउंडेशनच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या दवाखान्यात कृत्रिम जबडा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी झाली. 2 रुग्णांवर ही शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याचे महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर BM रुडगी यांनी दिली. कोरोना संसर्गानंतर आता ब्लॅक फंगस अर्थात म्युकर मायकोसिस आजाराचे थैमान घातले आहे. या आजारामुळे नाक, डोळे आणि जबडा या भागावर काळ्या बुरशीचे आक्रमण होते, त्यामुळे अनेकांना शस्त्रक्रिया करणे भाग पडते. या शस्त्रक्रियेत अनेक रुग्णांचा नाकाचा, चेहऱ्याचा, जबड्याचा भाग काढून टाकावा लागला, त्यामुळे रुग्णांना चेहऱ्याची हालचाल करताना, जेवताना मोठ्या प्रमाणावर त्रास होतो. यावर एम्सच्या डॉक्टरांनी संशोधन करून एक धातूचा जबडा तयार केला आहे. या जबड्याच्या प्रत्यारोपणानंतर रुग्णांना आपले व्यवहार सामान्यपणे करता येऊ लागले. हे संशोधन वापरून जवाहर फाउंडेशनमधील डॉक्टरांच्या टीमने या शस्त्रक्रिया धुळ्यात करणे सुरू केले. PSI इम्प्लांट या नावाने हा कृत्रिम जबडा उपलब्ध असून देशभरात आजपासून नव्या प्रकारची ही शस्त्रक्रिया शेकडो रुग्णांवर केली जात आहे. एम्सने या जबड्याचे पेटंट देखील घेतले आहे. दरम्यान आता धुळ्यातही PSI इम्प्लांट शस्त्रक्रिया उपलब्ध असून ज्यांना कुणाला म्युकर मायकोसिस आजारानंतर काही त्रास होत असेल त्यांनी जवाहर मेडिकल फाउंडेशनच्या दंत महाविद्यालयात संपर्क साधावा असे आवाहन डॉक्टर BM रुडगी यांनी केले. अजून काही बातम्या पण अल्पशा विश्रांतीनंतर. मेक इन इंडियाचं स्वप्न आम्ही साकारलंय. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मॉड्युलर फर्निचरची निर्मिती आपल्या धुळे शहरात. धुळे शहराच्या औद्योगिक वसाहतीत इंडवूड फर्निचर या कंपनीत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या फर्निचरची निर्मिती. 8x4 फुटाच्या 900 प्लायचं उत्पादन 24 तासात करण्याची क्षमता असणाऱ्या CNC मशीन्स आता आपल्या धुळे शहरात. सर्व मशिनरी, रॉ मटेरियल आंतरराष्ट्रीय दर्जाचे. मॉड्युलर किचन, होम फर्निचर, ऑफिस फर्निचर अगदी तुम्हाला हवं तसं. कंपनीचा 2000 चौरस फुटांचा उत्कृष्ट डिझायनिंग स्टुडिओ, सुमारे 20,000 चौरस फुटाचे शॉप फ्लोअर, सुमारे 8,000 चौरस फुटाचे अद्ययावत शोरूम, 3D व्ह्यूसह कस्टमाइज कामे केली जातात. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या CNC टेक्नॉलॉजीच्या सहाय्याने तुमच्या फर्निचरची निर्मिती. मॉड्युलर किचन, डायनिंग टेबल, सोफा सेट, TV युनिट, ऑफिस फर्निचर, ऑफिस चेअर्स, सर्व काही एकाच ठिकाणी. वाजवी किमतीत उच्च प्रतीचं फर्निचर घ्या. संपर्क इंडोवूड फर्निचर, प्लॉट नंबर D77-78, MIDC अवधान धुळे. मोबाईल 94230-84148 77-670-0121-48. घर आणि कार्यालयाच्या सजावटीसाठी धुळे शहरातील भव्य दालन म्हणजे सीमा हँडलूम. सप्तरंगी दर्जेदार आकर्षक पडदे, पडद्यांसाठी लागणारे मजबूत रॉड, रुवाबदार सोफ्यासाठी सर्वोत्कृष्ट मटेरियल आणि मनपसंद कापड, सोफ्यासाठी शनील प्लेन लेदर क्लॉथ, उत्कृष्ट रंगसंगती असलेले बेडशीट्स, साखर झोपेची अनुभूती देणाऱ्या गाद्या, सोलापुरी चादरींपासून इतर आकर्षक चादरींची भरपूर व्हरायटी, मुलायम कापसाच्या पिलो कव्हर, एअर पिलो उपलब्ध, बेबी पिलो, बेबी टॉवेल्स, बेबी ब्लँकेट्स, हॉपीस घर प्रशस्त करणारे कार्पेट, मजबूत आणि टिकाऊ डोअर मॅट. चला गुणवत्तापूर्ण खरेदीसाठी सीमा हँडलूम हाऊस, पारा रोड, धुळे. दूरध्वनी 0252-62-237-87. ब्रँडेड कपडे तेही मोठी सूट मिळवीत धुळे शहरात खरेदी करण्याची संधी उपलब्ध. तरुणांनी तरुणांसाठी धुळ्यात सुरू केलंय भाऊ ब्रँड हब, जेंट्स कपड्यांचं भव्य दालन. नामांकित कंपन्यांनी निर्माण केलेल्या कपड्यांच्या खरेदीसाठी आता मुंबई, पुणे, इंदोर अशा शहरांची गरज नाही. सर्वोत्तम दर्जा, उत्कृष्ट रंगसंगतीच्या कपड्यांनी तुमच्या व्यक्तिमत्वाची ओळख निर्माण करा. महागडे ब्रँडेड कपडे 50-70% सूट घेत मनमुराद खरेदी करा. उत्कृष्ट देखणे शर्ट्स, टी शर्ट्स, फॉर्मल पॅन्ट, कॉटन जीन्स पॅन्ट, स्ट्रेचेबल जीन्स पॅन्ट, शॉर्ट पॅन्ट, 3/4 पॅन्ट, ट्रॅक पॅन्ट खरेदी करा अगदी तुम्हाला हवी तशी.
भाऊ ब्रँड हब मध्ये आता महिलांसाठी ब्रँडेड कपड्यांची खरेदी, सौंदर्य खुलविणारे ड्रेस तेही 50-70% सूट मिळवित खरेदी करा. जयपुरी कुर्ती केवळ 349 रुपयात, सियाराम ड्रेस फक्त 1125 रुपयात. त्वरित भेट द्या भाऊ ब्रँड हब, शिवकुटिया, 80 फुटी रोड, आझाद नगर, धुळे. संपर्क राज थोरात 83-291-96-686, पंकज धात्रक 94-030-85-488. अल्पशा विश्रांतीनंतर धुळे टीव्हीच्या बातमीपत्रात पुन्हा एकदा आपले स्वागत. तापमानात वाढ झाल्याने अग्निउपद्रवाच्या घटना घडू लागल्या आहेत. देवपुरात असलेल्या देवरे हॉस्पिटलच्या वरील माळ्यास अचानक आग लागली, यामुळे घरातील वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आगीची घटना लक्षात घेऊन रुग्णांना तात्काळ सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. आगीचे कारण मात्र कळू शकलेले नाही. तापमानात वाढ होत असल्याने आगीच्या घटना वाढू लागल्या आहेत. रविवारी दुपारी देवपुरात असलेल्या देवरे हॉस्पिटलच्या वरच्या माळ्याला अचानक आग लागली. आग लागल्याचे समजताच अनेक जणांनी महापालिकेच्या अग्निशामक दलाच्या बंबाशी संपर्क साधला. अग्निशामक दलाच्या बंबांनी घटनास्थळी येत आगीवर नियंत्रण मिळविले. आग वरच्या माळ्याला लागली असल्याने जवानांना आग विझवताना मोठीच कसरत करावी लागली. आगीने रौद्ररूप धारण केल्याने हॉस्पिटलमधील रुग्णांना तात्काळ सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. या घटनेत घरातील जिमखान्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सुदैवाने कोणीही जखमी झालेले नाही. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. आग लागल्याचे समजल्याने नागरिकांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. कोरोना संसर्गाची भीती कमी झाल्यामुळे आता सण उत्सव उत्साहात साजरा करण्याची मानसिकता निर्माण झाली आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती 19 फेब्रुवारीस यंदा व्यापक स्वरूपात साजरा होण्याची शक्यता आहे. त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे लहान मोठे पुतळे, प्रतिमा, भगवे ध्वज मोठ्या प्रमाणात बाजारात आले आहेत. गेल्या 2 वर्षात व्यवसाय झाला नाही म्हणून यंदा छत्रपतींचे पुतळे, प्रतिमा आणि अन्य साहित्य घेऊन येणाऱ्या परप्रांतीय व्यावसायिकांची संख्या काहीशी कमी आहे, पण स्थानिक व्यावसायिकांचा उत्साह दुणावला आहे. विविध सण आणि उत्सव सार्वजनिक स्वरूपात मोठ्या उत्साहात साजरा करण्याची परंपरा आहे, पण गेल्या 2 वर्षात कोरोना संसर्गाची भीती असल्यामुळे अनेक निर्बंध आले. नागरिकांच्या एकत्र येण्यावर प्रतिबंध घालण्यात आला होता. अलीकडे कोरोना संसर्ग कमी झाल्यामुळे निर्बंध देखील बऱ्यापैकी शिथिल झाले आहेत. साहजिकच नागरिक एकत्र येऊ लागले आहेत. यंदाच्या शिवजयंतीनिमित्त नागरिकांमध्ये मोठी उत्सुकता आहे. शिवजयंती 19 फेब्रुवारीस मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. त्यासाठी सर्वत्र उत्साह संचारला आहे. विविध व्यावसायिकांनी शिवजयंतीसाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे लहान मोठ्या आकाराचे पुतळे, प्रतिमा, भगव्या रंगाचे विविध आकारातील झेंडे, छत्रपतींच्या व्यक्तिमत्वाची छबी असलेले टी शर्ट असे साहित्य बाजारात आले आहे. अनेक व्यापारी प्रतिष्ठानसह रस्त्याच्या कडेला काही परराज्यातील व्यावसायिक या साहित्यासह स्थिरावले आहेत. गेल्या 2 वर्षात परराज्यातून अनेक व्यावसायिक आलेत, पण निर्बंध असल्याने व्यावसायिकांचा हिरमोड झाला. परिणामी यंदा परराज्यातून येणाऱ्या व्यावसायिकांची संख्या रोडावली आहे. मात्र स्थानिक व्यावसायिकांमध्ये उत्साह संचारला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे अर्धाकृती पुतळे, राजमुद्रा, बांबू आणि स्टील रॉडमध्ये असलेले भगवे ध्वज विक्री झाले आहेत. मार्बल, सिरॅमिक, मेटल सदृश पुतळे आणि प्रतिमा बाजारात आल्या आहेत. सिंहासनावर आरूढ असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा किंवा प्रतिमेत चांगली मागणी आहे असे विक्रेता भरत खिलवाणी यांनी सांगितले. रस्त्याच्या कडेला काठांवर ठेवण्यात आलेले पुतळे, भगवे ध्वज, टी शर्ट आणि स्कार्फ पाहण्यासाठी अनेक शाळकरी मुले काही काळ थांबतात. भगवे ध्वज आकारमानानुसार 10 रुपयांपासून 300 रुपयांपर्यंत आहेत अशी माहिती विक्रेता ज्ञानेश्वर देव यांनी दिली. या टायमाला शिवजयंती जवळ आल्यामुळे झेंड्यांची मागणी असल्यामुळे मी झेंडे भरले आहे आणि दरवर्षाप्रमाणे 10 रुपयापासून 250 रुपयापर्यंत झेंडा आहे. त्यानंतर टोल आहे, कानातली टोपी आहे, पट्टी आहे, गळ्यातली सर्व जे शिवजयंतीला लागतं सर्व साहित्य माझ्याकडं आहे उपलब्ध. आणि भावात वाढ काय 5-10% वाढ झालेली आहे, पण एवढी जशी पाहिजे तशी काही आले झालेली नाही. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. या बातमीपत्राचे प्रायोजक होते सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स, नीतीराज इंजिनियर्स, इंडोवूड फर्निचर, MIDC अवधान धुळे, कल्याण इलेक्ट्रॉनिक्स, 57 महापालिका कॉम्प्लेक्स, झाशीराणी पुतळ्याजवळ, धुळे. भाऊ ब्रँड हब,
लेडीज चिल्ड्रेन अँड जेंट्स गार्मेंट शिवकुटिया. सीमा हँडलूम हाऊस. सीमा हँडलूम म्हणजे घर आणि ऑफिस सजावटीचं सर्वोत्तम स्थान. ग्रेट बॅकयार्ड बर्ड काउंट या जागतिक पक्षी निरीक्षक संघटनेतर्फे यंदाही जागतिक स्तरावर 18 ते 21 फेब्रुवारी या काळात पक्षी गणना होणार. राज्य सरकारसह जिल्हा प्रशासनाने भूखंड माफियांना दिला हादरा. तब्बल 113 हेक्टर क्षेत्र सरकार जमा. हिरे मेडिकललाही दिलासा. कोरोनाचे सावट दूर व्हावे, सर्वांना सुखसमृद्धी लाभावी यासाठी खान्देश कुलस्वामींनी एकविरादेवी मंदिर परिसरात सप्तशती पाठाचे वाचन. देवपुरातील देवरे हॉस्पिटलला अग्नि उपद्रव सुदैवाने कोणीही जखमी नाही. रुग्णांना सुरक्षित स्थळी हलविले. आणि कोरोना संसर्गाचा प्रभाव कमी झाल्यामुळे निर्बंधांमध्ये घट झाली. यंदा 19 फेब्रुवारी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरा होण्याची चिन्हे. याबरोबरच धुळे टीव्हीचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया बातमीपत्राच्या पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार. पण पाहत आहात धुळे टीव्ही, आपली बातमी आपल्या पडद्यावर.